लक्षरक्षक तैनात आहेत। लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेडची जोडी आपण पाहतोय, सातत्याने फेरबदल करावे लागतात कुठेतरी। आणि पुन्हा एकदा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, सरळ यष्टी रक्षक त्या खाली येतोय, धावचीची संधी असेल आणि एक धाव अंकित होईल आणि एका धावनीचे धाव पलक जातो। पाच चेंडू संपल्यानंतर सात या आकड्यावर सातत्याने डोकेदुखी म्हणेल, कारण एका बाजूला उजवा खेळाडू तर दुसऱ्या बाजूला डावा खेळाडू, सातत्याने फेरबदल करावे लागतात त्या क्षेत्ररक्षणामध्ये सुदृढवाडी या संघाला। पण विनंती शेवटचा चेंडू असेल, संदीपने एक उत्कृष्ट अशी कामगिरी, आपण उल्लेखनीय कामगिरी ज्या खेळाडूच्या मध्ये, संदीप बॉलिंग मार्कला पाहतोय, अजूनपर्यंत पाच चेंडू हातून फक्त सात धावा खर्चिक ठरलाय। पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते, पहिलं षटक हाताळले संदीप याने, ज्याने सात धावा खर्चिक ठरलाय आणि वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिली फलंदाजी करण्याचा 25, उल्लेखनीय कामगिरी या खेळाडूची राहिली आहे। तर विनंती असेल स्पीडअप करावं, सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं सिद्धुकडी संघासाठी कोण हाताळेल पाहावं लागेल। तर सहाव्या सामन्याच्या दिशेने सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज विजय। तोड्याहून सरकावण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळतोय। सातत्याने हे निर्धाव चेंडू दबाव तंत्र नक्कीच वाढवतील ते सायकेवाडी या संघासाठी। तर गोलंदाजी मार्कवर विजय स्ट्राईक एंडला, श्रीकांत नॉन स्ट्राईक एंडला, संदेश क्षेत्ररक्षण खुलताना पाहतो, एका बाजूला डीप एक्स्ट्रा कव्हर पॉईंट, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप मिडिकेट, डीप स्क्वेअर लेग, एक सिली मिड ऑन, सिली मिड ऑफ, सिली स्क्वेअर लेग, एक सिली पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे। निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे, दबाव तंत्र नक्कीच फलंदाजांवर वाढते, कारण सात चेंडू आतापर्यंत या पर्वामध्ये झाले, सात धावा अंकित करण्यात यशस्वी ठरलाय तो सायकेवाडी संघ। अजूनही 37 धावांची गरज आहे येणाऱ्या 23 चेंडूंमध्ये। निर्धाव चेंडू असेल, इनसाइड स्विंग होताना पाहायला मिळतं, फलंदाज कुठेतरी पद्धत ते केलं होतं आणि चेंडू सरळ यष्ट्यांच्या वरून जातोय। निर्धाव चेंडूची सांगता होते, गोलंदाजी मार्कवर विजय याला पाहतोय, पुन्हा एकदा इनसाइड स्विंग पद्धतीचा चेंडू, एसटी रक्षकाकडून गफलत होते नंतर कम बॅक केलं गेलंय आणि चेंडू जातो विसावतो, फेकी होते, त्या फेकीमध्ये दोन धावा अंकित करणं यशस्वी ठरतोय तो फलंदाज श्रीकांत। आणि दोन धावनीशी धाव फलक जातोय 9 या आकड्यावर। आधुनिक षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत, दोन्ही बाजूने चेंडू स्विंग करण्याची कला या गोलंदाजांमध्ये आहे, हे आपल्या वैविध्यतापूर्ण कौशल्याचं प्रदर्शन या खेळाडूच्या माध्यमातून पाहतोय। तोच हा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर येतो विजय, यावेळी चेंडू सर्व बिरकावून दिला आहे, जातोय तो कव्हर पॉइंट रिजन मध्ये, वन बाउंड्री मारेच्या पार येतील या 4 धावा डीजे। तर धावफलक जातोय, पुंचावतोय 13 या आकड्यावर। 4 चेंडूची समाप्ती झाली, शेवटचे 2 चेंडू असतील। विजय गोलंदाजी मार्क स्ट्राईक इनला, श्रीकांत नॉन स्ट्राईक इनला, संदेश। जाऊया सामन्याच्या दिशेने, षटकातील 5वा चेंडू घेऊन येतो विजय, विजय टू श्रीकांत, श्रीकांतला कुठेतरी आता सुळक बसला कारण चौकार या ठिकाणी धाडला गेलाय। पुन्हा एकदा पुढे चेंडू होता, यावेळी सरळ भिरकावून दिलाय, जातोय सीमा रेषा पार, येतोय त्या 7 धावा, 7 धावनीशी धावपळ उंचावतोय 19 या आकड्यावर। षटकातील हा शेवटचा चेंडू आहे, घेऊन येईल तो विजय, विजय टू श्रीकांत, घनाघाती प्रहार केला जातो वारंवार या चेंडूवर, कुठेतरी सूर गवसला खेळपट्टीच्या रमला गेला दिसतोय हा फलंदाज, पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न
निर्धाव चेंडू ची संगता होते दोन षटका समाप्ति आहे। धावफलक अपन पहतो तो एक आकड़ निर्णायक 12 चेंडू आते अजु ही पंचवीस धावांची गरज असेल। येणारे 12 चेंडू 25 धावा असं समीकरण असेल। निर्णायक षटक असेल तिसरं षटक सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक कोण हाताळेल पाहावं लागेल। गोलंदाज कोण येतो शिदुरकडे सांगतो स्पीड अप करावं विनंती असेल तो गोलंदाजी मार्क येतो एसके समाधान समाधान ऑन अ बॉलिंग मार्क। 12 चेंडू 25 धावांची गरज स्ट्राइक इनला असेल संदेश नॉट स्ट्राइक इनला श्रीकांत। जर चाळकेवाडी संघासाठी कुठली गोष्ट जर सहाय्यकारी ठरत असेल तर दोन्ही सलामीर अजूनही खेळपट्टीवर आहेत। दोघांनाही सोर नक्कीच गवसला आहे। तर विस्फोटक फलंदाजी आपण पाहतो श्रीकांतच्या माध्यमातून। यावेळी चेंडू सरळ ड्राइव केलाय एलिव्हेशन कमी सागर त्याखाली कुठलीही चूक नाही। संदेश व्यक्त पहिल्यांदा संदेशची जागा भरून करण्यासाठी येणारा नवीन फलंदाज असेल आकाश डीजे। स्ट्राइक इनला असेल श्रीकांत एक विस्फोटक फलंदाज। नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय पाटण तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडू आकाश पंत सध्या चेंडू मध्ये फलंदाजी गाजवतोय हा फलंदाज श्रीकांत। पुन्हा एकदा चेंडू धरलाय टिप करले डोक्यावरून ती मारायचा पार चक्कर डीजे। विनंती असेल जे डिस्कवर लेगला पोरं उभे आहेत त्यांनी बाहेरच्या साईडला उभं राहावे आपल्याला विनंती असेल। धावफलक आपण उंचावताना पाहतोय तो 6 धावेने 25 या आकड्यावर एक गडीच्या मोबदल्यात येणारे चेंडू असतील 10 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज असेल। विस्फोटक फलंदाजी श्रीकांत करत आहे। यावेळी चेंडू आवेत आहे प्रयत्न केला गेला पण चेंडू जातोय घोषित रिटर्नमध्ये एकेरी धावेची भर। धावफलक जातोय 26 या आकड्यावर अजूनही 18 धावांची गरज येणारे चेंडू असेल 9 चेंडू 18 धावेची गरज 9 चेंडू 18 धावांची गरज। कुठेतरी श्रीकांत नावाचं वादळ या ठिकाणी रोखावं लागेल या गोलंदाजाला समाधानला। तर गोलंदाजी मार्कवर समाधान स्ट्राइक इनला आहे तो श्रीकांत नॉन स्ट्राइक इनला आकाश दोन्ही विस्फोटक असे फलंदाज तेवढ्यात ताकदीचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पाहतोय तो समाधान याला पुढे येऊन भिरकावण्याचा प्रयत्न। चेंडू जातो डी स्क्वेअर लेग रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक येतो गॅदर करतो फेकी करतो घेतली गेली ही एक धाव। एका धावेने शे धावफलक पुढे सरसावतोय तो 27 या आकड्यावर अजूनही 8/17 धावेंची गरज। स्ट्राइक इनला पहिला चेंडू खेळतो आकाश एक विस्फोटक असा हा फलंदाज पाटण तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख। चाळकेवाडी संघाचा हा खेळाडू लांब लचक असे षटकार मारण्यासाठी ज्याची ख्याती आहे। तर पुढे येऊन पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिला चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग डीप मिडविकेटच्या मध्ये सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात एका धाव विसवली जाते 7 चेंडू नंतर 6 धावेंची गरज असेल। तर जर या खेळाडूचा विचार केला एक पाटण तालुक्यातील अष्टपैलू खेळाडू आकाश आणि एकदा पीटीपीएल सीझन 1 जी भूमिपत्र मैदान कोपरखेड खेळण्यात येणार आहे त्यातील एका संघाचा हा आयकॉन खेळाडू आहे। सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात एक मोठा गडी पाहत होतोय श्रीकांतच्या रूपात डीजे। तर 7 चेंडू 16 धावांची गरज असेल 16 धावा 7 चेंडू स्ट्राइक इनला आकाशचा आत्म तेवढंच गरजेचं असेल। समाधान जरी एक षटकार खाल्ला तरी 9 धावा खर्ची करून दोन मोठे गडी बाद केले श्रीकांतच्या रूपात एक मोठा हादरा लागलाय तो चाळकेवाडी या संघाला। स्ट्राइक इनला असेल आकाश 6/7 चेंडू खेळणं गरजेचं असेल ते आकाशाला 7 चेंडू 16 धावांची गरज
सीटीपीएल सीजन वन जी भूमिपुत्र मैदानावर खेळण्यात येणार आहे त्या एका संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून या खेळाडूची निवड केली गेली आहे। एक आयकॉन खेळाडू म्हणजे एक उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणारा हा खेळाडू नक्कीच आहे। बावा लागेल सहा चेंडू सोळा धावांची गरज लांब लचक उंच असे षटकार मारण्याची ख्याती या खेळाडूची आहे। पाव लागेल सहा चेंडू सोळा धावा गोलंदाजी मार्ग एस के चेंडू दहा धावा मी आधीच म्हणलो होतं एक लांब लचक असे षटकार माझ्यासाठी याची ख्याती आहे। पीटीपीएल सीझन वन मध्ये मी का आयकॉन खेळाडू म्हणून माझी निवड झाली याची ख्याती याची प्रस्तुती देताना पाहायला मिळतो। या खेळपट्टीवर पाच चेंडू दहा धावा पुन्हा एकदा शॉर्टपिच चेंडू होता सरळ फिरकावून दिला यावेळी चेंडू जातोय पंच आपल्याला निर्णय कळवतील। घोषित रिझन मध्ये एकेरी धाव एका धावेची भर सातत्याने चेंडू हरवण्याचं काम या फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतो। एक लांब लचक आता चार चेंडू नऊ धावांची गरज असेल कुठला आताचा पंच निर्णय काय असेल या चेंडूवर एकेरी धाव असेल पंचांचा निर्णय अंतिम राहील। चार चेंडू नऊ धावांची गरज असेल धन्यवाद पंच चार चेंडू नऊ धावा चार चेंडू नऊ धावा नऊ धावा चार चेंडू घनागाती प्रहार करता सर्व सर्व पद्धत चौफेर फटकेबाजी करणारा हा खेळाडू सतत सातत्याने चेंडू लांब लचक मारताना पाहायला मिळतं। एक आयकॉन खेळाडू म्हणून पीटीपीएल सीझन वन मध्ये त्याची निवड झाली आहे। आज हा आकाश चेंडू सरळ भिरकावून दिला जातोय सिली मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाकडे निर्धाव चेंडूची सांगता होते। आता समीकरण बदलतोय तीन चेंडू नऊ धावा तीन चेंडू नऊ धावा नऊ धावा तीन चेंडू तीन चेंडू नऊ धावांची गरज एस के ऑन बॉलिंग वर स्ट्राइक एंडला आकाश यावेळी सरळ भिरकावून दिलाय आजच्यापर्यंतचा या ग्राउंड वरचा सर्वात लांब लचक षटकार जाऊन पोहोचतो सरळ तडी पार एकटा धावा दोन चेंडू तीन धावांची गरज दोन चेंडू तीन धावा दोन चेंडूची गरज डीजे किरण गाण्यावर मला नाचायचंय हे गाणं आता कसं वाटतंय घर घर वाटत सर्वात लांब षटकार या खेळाडूने मारलाय तो फलंदाज आकाश पीटीपीएल सीझन वन चा एक आयकॉन खेळाडू त्याची निवड झाली आहे। हा हा खेळाडू या खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळतो दोन चेंडू तीन धावांची गरज पावं लागेल या येणाऱ्या चेंडूवर काय होईल यावेळी चेंडू सर्व सोडून काढला जातो लॉंग रिजन मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो दुसरी धाव घेण्याच्या नादात एक फलंदाज बाद होतो आता एक चेंडू दोन धावा एक चेंडू दोन धावा डीजे
फालकेवाडी संघाला विजयी भूमिकेत न्यायचा असेल तर सर्वात विश्वसनीय जर खेळाडू या संघाचा कोण असेल तर हा स्वतः फलंदाज आकाश असेल. या चेंडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. एक चेंडू, तीन धावा, तीन धावा, एक चेंडू. सकाळच्या सत्रापासून आपण सामना पाहतोय मंगलमूर्ती चषक 2021 मध्ये सुरेशील असे खेळाडू सामने पाहतोय. प्रत्येक शेवटच्या चेंडूपर्यंत संघ जाताना पाहायला मिळतो. यावेळी पंच गगन भारी घेत आहेत. यावेळी आवाज तर चेंडूची भर दबाव दबावाखाली पाहायला मिळते. हा गोलंदाज पुन्हा एकदा टाळ्या झाला पाहिजेत. एक चेंडू, दोन धावा, दोन धावा, एक चेंडू. स्ट्राईक इनला आकाश, एक आयकॉन खेळाडू. पीटीपीएल सीझन वन चा काय होईल पाहावं लागेल. एक चेंडू, दोन धावांची गरज. तेवढाच ताकदीचा हा गोलंदाज एसके आपण पाहतोय. एक चेंडू, दोन धावा कंपल्सरी चेस हा नियम असेल. गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षकांवर दबाव असेल. यावेळी सरळ भिरकावून दिलाय. जो आतापर्यंत सर्वात लांब षटकार होता त्याचाही अंतर कापलं या फलंदाजाने. चाळकेवाडी संघ विजयी संघ ठरतोय. चेंडू सरळ जातोय. सी मारेचा पडता. मला पीटीपीएल सीझन वन मध्ये एक आयकॉन खेळाडू म्हणून माझी निवड झाली. आणि या सामन्याचा सामना वीर दिला जातोय तो. किती मारले?